रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गोपाळगड हा अभेद्य तरी दुर्लक्षित गड व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला गोपाळगड बांधण्यात आला. पण या गडाची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असल्याने यावरून मालक शिवप्रेमी यांच्यात गडाच्या सद्यस्थितीवरून वाद सुरू आहेत. राज्य सरकारने हा किल्ला खाजगी व्यक्तींकडून परत घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पसरतो आई भवानी बळ द्यावे अपरंपार. शिव बालढ तू प्राणपणाने हाती देते तलवार. ती दुम दुमणारा एक हुंकार, ती वज्राची रे लख किनार, ती चैतन्याचा साक्षात्कार. प्राचीन काळी वाशिष्ठी नदी दाभोळ बंदर पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये जा चालत असे. यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी सन 1660 साली आदिलशहाकडनं हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर गोपाळगड असं त्याचं नामकरण करण्यात आलं. छत्रपतींच्या कालखंडात हा किल्ला जलवाहतुकीचं महत्वाचं केंद्र होतं. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहे. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसतं. गोपाळगड सन 1960 रोजी शासनानं युनुस मण्यार यांना अवघ्या 300 रुपयात विकला. त्यावेळेला हा ओसाड होता, याला आधी कोण घेत नव्हतं. मग आमच्या वडिलांनी एक मनात ठरवलं की मारूया एक डेअरिंग, आणि त्या डेअरिंगच्या जोरावर ती घेतली जमीन. त्याच्यानंतर काही वर्ष ती पडिकच होती. काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की आमच्या शेजारी कलमांची बाग होते, यांच्या पण मनात आलं आपण पण लावूया. त्या हेतूने हिच्यात 1960 सालात कलमांची लागवड झाली. आणि त्यावेळेपासून ती आमच्या ताब्यात, त्यावेळेपासून नाही 1960 सालापासून ती आमच्या ताब्यातच आहे. या गडासाठी स्थानिक तरुण 8 वर्ष लढत आहेत. गडाची मालकी खाजगी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असून सुद्धा दाराला कुलूप लावून ठेवण्यात येतं. गडाची मालकी मिळाल्यावर तिथं आंब्याची बाग लावण्यात आली आहे. त्यासाठी एका ठिकाणी मोडकळीस आलेल्या तटबंदीला लागून असलेल्या सुमारे 20 फुटी खंदक तटबंदीचं सामान वापरून बुजवण्यात आलंय. आतमध्ये ट्रक नेण्यासाठी ही तटबंदी अजून तोडून रस्ता समतोल करून बांधण्यात आली आहे. त्यामुळे मण्यार यांनी बुरुजाचं नुकसान तर केलं, जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो पूर्णतः मोडकळीस आल्याने पुरातत्व खात्याने त्यांची डागडुजी करून तेथील पायवाट खुली करावी अशी मागणी स्थानिक शिवप्रेमींनी केली आहे. कॉलेजला वगैरे असताना आम्हाला या किल्ल्याबद्दल माहिती पडलं. 2009 साली बरीच या संदर्भात आंदोलनं चालली होती. त्यावेळी आम्ही कॉलेज विद्यार्थी दशेत होतो. त्यावेळी या किल्ल्याची अशी पुसटची साधारण माहिती आम्हाला भेटली होती. त्यावेळी काही खेडमधले वैभव खेडेकर आणि गिरीप्रेमी ही पुण्यातली संस्था या किल्ल्यासंदर्भात काम करत होती. किल्ल्यामध्ये किल्ला त्यावेळी खाजगी मालमत्तेत गेला या संदर्भात वगैरे. नंतर मग त्यांनी या गोष्टीचा भरपूर वेळ पाठपुरावा केला आणि 2012 पासून आम्ही हे काम सुरू केलं. आम्ही वैयक्तिक, मी, माझा मित्र अक्षय पवार, तो पवार साखरीमधलाच आहे, बऱ्याचदा आम्ही किल्ल्यामध्ये येतो. किल्ल्यात असा प्रवेश बंदी आहे किंवा हा प्रकार नाही आहे, प्रवेश दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त इथल्या खाजगी मालमत्तेत असताना मालकांचं म्हणणं एकच आहे की माझी बाग आहे, त्या बागेचं नुकसान होतं अनेकदा, त्यामुळे मी गेट बंद ठेवलेलं आहे. आत्ता सध्या मागणी एकच आहे आमची इथून पुढे, की जी तटबंदी तुटली आहे, जिथे गेट आहे, ती किल्ल्याचा प्रवेशद्वारच नाही आहे. त्यामुळे अनेक संस्थांकडनं, स्थानिक संस्थांकडनं असं मत व्यक्त केलं जातं की किल्ल्याला लॉक आहे, की त्या किल्ल्यात प्रवेश नाही आहे. पण ते प्रवेशद्वारच नाही आहे. प्रवेश हा आपण जे बसलो आहे तो प्रवेशद्वार आहे, आणि यापुढे इथून फक्त पायवाट ही असणार आहे की जी किल्ल्यात तुम्हाला प्रवेश करता येईल. जो मेन गेट आहे तिथे तुटलेली तटबंदी होती, त्यानंतर ते खंदक बुजवण्यात आलं होतं आणि रस्ता केला होता किंवा पण ते आत्ता यापुढे तो गेट बंदच राहणार आहे. तर आमचा आम्ही सुवर्णमध्ये हाच काढलेला आहे की किल्ल्यातला प्रवेश हा पूर्वाभिमुख जो गेट आहे त्या किल्ल्यातून, त्या दरवाज्यातूनच व्हावा.
पूर्वी केंद्र सरकारकडे राज्यातील महत्त्वाचे गड किल्ले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय इथे कोणतीही विकास कामं डागडुजी करता येत नाही. आता राज्यातील काही गड हे राज्य सरकारकडे हस्तांतर केल्याने या किल्ल्यांना आता ऊर्जितावस्था प्राप्त होईल असा विश्वास दुर्ग संवर्धनाचे प्रमुख संतोष हासुरकर यांनी व्यक्त केला आहे. गोपाळगडाच्या आतल्या भागामध्ये जे आत्ता माझे सहकारी इथे तुम्हाला सांगत होते मणियार यांचे आंब्याची बाग आहे आणि त्यांचा त्याच्यावर ताबाही आहे. परंतु आता राज्य सरकारने एक चांगलं पाऊल जे उचललं आहे की वेगवेगळ्या गटामध्ये गडकिल्ल्यांची यादी आहे. काही वनविभागाकडे आहेत, काही ग्रामपंचायतीकडे आहेत, काही मालकी आहेत, काही स्टेटकडे आहेत, काही ESIकडे आहेत, सेंट्रलकडे आहेत. तर याच यादीमध्ये त्यांनी काही किल्ले राज्य सरकारकडे घेण्याचा त्यांनी जो प्रस्ताव हे पुढे केला आणि त्या प्रस्ताव मान्यही झाला. म्हणजे हे किल्ले आता काही दिवसामध्ये पूर्णत्वास होतील की ते राज्य सरकारच्या हातात राहतील आणि त्याच्यावर त्यांचं लक्ष राहील आणि या गडाची डागडुजी असेल, काही बांधकाम असेल ते करू शकतात. गोपाळगडाची मालकी ही खासगी असली तरी या किल्ल्याची जी सध्या अवस्था झाली आहे यासाठी जिल्हाधिकारी, स्थानिक नागरिक, शिवप्रेमी, राज्य सरकार यांनी एकत्र येऊन संवादातून हा किल्ला राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, तरच या किल्ल्याचं उरलेलं वैभव टिकून राहणार आहे.